students today will talk about diphthongs as i have already told you that pure vowels and diphthongs are the categories of vowels vowels are divided into two categories pure vowels which are in 12 इन नंबर अँड डिफ्टॉंग्स विच आर एट इन नंबर मराठीत डिफ्टॉंगची तुलना तुम्ही संयुक्त व्यंजन जे असतं मराठीमध्ये श याच्याबरोबर करू शकता श हे क आणि श याचं कॉम्बिनेशन आहे तशाच प्रकारे डिफतँग हे टू प्युअर वाउल्स त्यांचं कॉम्बिनेशन असतं फॉर एक्झाम्पल ए ई ए मध्ये प्युअर वाउल ए अँड प्युअर वाऊल ई यांचं कॉम्बिनेशन आहे ॲज इन एक्झाम्पल लेट His sagri diphthongs, they are the combination of the two pure vowels. Now, look at this diagram. This diagram shows you the direction of the glide of the tongue in the production of diphthongs. वॉट डज दॅट मीन डिफ्टॉंगचा उच्चार करण्यासाठी आपण जी जीब आहे ती जीब एका व्हावूलकडून दुसऱ्या व्हाऊलकडे नेतो म्हणजे फॉर एक्झाम्पल ही डायग्रॅम तुम्ही व्हाऊल अभ्यासत असताना पाहिलेली आहे, आहे ही पोझिशन जी आहे ती ए ची आहे ही पोझिशन आहे ती रस्व ई ची आहे आता या ला जीप असताना ती या कडे जाते आणि त्या वेळेला ए या डिफथॉंगचा उच्चार होतो आता याचं एक उदाहरण पहा की ड्युरिंग द आर्टिलेक्शन ऑफ दिस डिफथॉंग कोणत्या अ उ ॲज इन पू अ ऊ द ग्लाइड बिगिन्स ॲट द सेंट्रल पोझिशन ग्लाइड म्हणजे जिबेची हालचाल जिबेचं सरकणं ऐट द सेंट्रल पोजिशन जस्ट बिलो हाफ क्लोज पोजिशन अोअर वाउल है इत जी बसते इतना ऊकड़े जो द ग्लाइड बिगिन्स ऐट देंट्रल पोजिशन दिस पोजिशन एंड जस्ट बिलो हाफ क्लोज पोजिशन एंड मूव्स टुवर्ड्स ऊ द लिप्स आर न्यूट्रल ज्या वेळेला औ चा उच्चार केला जातो त्यावेळेला द लिप्स आर न्यूट्रल इन द बिगिनिंग सुरुवातीला न्यूट्रल असतात अ उ अँड राऊंडेड ॲट दी एंड उकडं जात असताना त्या लिप्सची पोझिशन कशी असते राऊंडेड असते म्हणजे अशा प्रकारे विथ द हेल्प ऑफ ॲरो या डायग्रॅमवर तुम्ही ची प्रोडक्शन होत असताना उच्चार होत असताना जिबेची ग्लाइड सरग्न जे आहे हालचाल जी आहे ती तुम्ही दाखवू शकता आता डिफथॉंगचं डिस्क्रिप्शन करताना कशा प्रकारे केलं जातं ते आपण पाहू डिफ्टॉंग्स आर व्हॉवुल ग्लाइड्स विद इन ए सिलेबल सिलेबलमध्ये सिलेबलची व्याख्या त्याचं वर्णन त्याचे एक्झाम्पल मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे मोनोसिलेबिक वर्ड्स असतात बाय सिलेबिक वर्ड्स असतात फॉर एक्झाम्पल पुअर या शब्दामध्ये पु हा डिफ्टॉंग आहे हा मोनोसिलेबिक सिंगल सिलेबल असणारा वर्ड आहे आता ह्या वर्डमध्ये त्या जिबेची ग्लाइड होत असते म्हणून काय म्हटलेलं आहे डिफटॉन्ग्स आर व्हॉल ग्लाइड्स विद इन ए सिलेबल इन डिफटॉन्ग्स मोस्ट ऑफ द लेंथ अँड ट्रेस इज गिवन टू दी फर्स्ट एलिमेंट फर्स्ट कॉम्बिनेशनमधल्या दोन व्हाऊलच्या कॉम्बिनेशनमधला पहिला जो प्युअर व्हाऊल असतो त्याच्यावर अधिक ट्रेस दिला जातो जा आणि जा जा तो जास्त वेळ उच्चारला जातो जसं औ अशा प्रकारे सो देर आर एट डिफटॉंग्स इन इंग्लिश ए आई औई औ त्यांचे ग्लाइड जे आहेत ते ग्लाइड तुम्हाला या फिगर्समध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसून येते आता याचं डिस्क्रिप्शन करत असताना फॉर एक्झाम्पल इथं एई आहे पहा द ग्लाइड दॅट इज द मुवमेंट ऑफ दी टंग बिगिन्स फ्रॉम द फ्रंट जस्ट बिलो हाफ क्लोज पोजिशन अँड मूव्स टुवर्ड्स आर पी

तशाच प्रकारे ह्या पेजवर तुम्हाला सगळ्या डिफ्टॉंगचं वर्णन केलेलं दिसून येईल या आई या डिफ्टॉंगच्या वेळेला काय होतं ड्युरिंग द आर्टिक्युलेशन ऑफ दिस डिफ्टॉंग आर्टिक्युलेशन म्हणजेच प्रोडक्शन उच्चार दिस डिफ्टॉंग द ग्लाइड बिगिन्स फ्रॉम द फ्रंट ओपन अनराउंडेड पोझिशन ही पोझिशन तुम्हाला डिस्क्राईब करायला लागते जिबेची ही पोझिशन तुम्हाला त्या वरील डायग्राममध्ये दिसून ये

द लिप्स आर अनराउंडेड इन द बिगिनिंग सुरुवातीला हे अनराऊंडेड असतात आणि नंतर काय होतं द बिकम न्यूट्रल सो दीज आर थ्री टर्म लेबल्स डिफ्टॉंग ऑफ द डिफ हे तुम्हाला काय करावं लागतं यू हॅव टू रिमेंबर देम अँड यू हॅव टू यूज देम दिस डिस्क्रिप्शन ॲज आन्सर टू द क्वेश्चन याच्यावर जो थ्री टर्म लेबल्स द्या असा ऑब्जेक्टिव्ह टाईप एक क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेला हे जे डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक डिफ्टॉंगचं ते तुम्हाला तिथं थ्री टर्म लेबल्सला लिहावं लागतं याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय द बेस्ट वे इज टू ड्रॉ धीस डायग्रॅम तुम्ही ही डायग्रॅम काढलीत तुम्हाला प्रत्येक प्युअर वाहुलची पोझिशन माहीत असेल आणि तुम्ही ही डायग्रॅम काढलीत की तुम्हाला काय होतं यू कॅन इमिडिएटली रिमेंबर दे ऑल थँक्यू